ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, मुंगी या विषयी आपल्याला आज बोलायचं आहे। तर काय बोलायचं आहे की खूप मंडळी मला सांगतात की आपली जी मनोकामना पूजा आहे त्या पूजेमध्ये पूजा केल्यानंतर जे प्रसाद ठेवतो त्यानंतर मुंग्या लागतात म्हणले इथे। आणि ते तर एक झालं, परंतु आपल्या घरामध्ये जर मुंग्या जर कुठं दिसत असतील पण त्यात एक प्रकार आहे बरं का, एक लाल मुंगी असते एकदम छोटी, त्यापेक्षा मोठी मुंगी असते थोडीशी काळी, ती काळी मुंगी जर थोडीशी आपल्याला कुठे दिसत असतील, अगर मुंग्याचा समूह दिसत असेल तर ते शुभ आहे। बऱ्याच मंडळाला शंका आहे की ही मुंग्या निघतात, मुंग्या लागतात पूजेमध्ये, वाळूमध्ये मुंग्या निघतात, पूर्ण पूजा मुंग्याने भरून जाते असं बऱ्याच मंडळीचं म्हणणं आहे। तर घाबरून जायचं नाही, मनामध्ये शंका घ्यायच्या नाहीत, मुंग्या निघणं म्हणजे शुभ आहे ते। आणि ते कसं शुभ आहे ते आपण पाहूया। थोडक्यात मुंगीविषयी थोडक्यात माहिती घेऊया। मला जे माहिती आहे ते इतरांना त्याच्यापेक्षा जास्त माहीत असू शकतं, त्याबद्दल नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय फक्त, मला जेवढं माहिती आहे तेवढं। तर मुंगी हा उद्योगी प्राणी आहे, उद्योगी, ते झोपत नाही आहे, कधीच अशी स्थिर बसून राहत नाही ते। आणि विशेष म्हणजे मुंगी ही काटकसरीनं संसार करते, भविष्याची चिंता करते आणि त्याच्यासाठी ती भविष्याचं नियोजन करते। ते आपल्याला तिच्यापासून शिकण्यासाठी मुंग्या निघतात। आपण मुंग्या निघतात म्हणून आपण काय करतो, हे काय मुंग्या निघतात म्हणून आपण त्याला जरा नाराज होतो, टेन्शनमध्ये येतो, परंतु मुंग्या ही शिकवतात आपल्याला। फक्त निरीक्षण करण्याची क्षमता पाहिजे आपल्याकडे। आलं लक्षात, मुंगी ही उद्योगी आहे, तिच्यापासून आपल्याला शिकायचं आहे की आपण सतत उद्योगी राहावं, निस्त्या गप्पा मारत ह्याच त्याची कुच्चा निंदी वगैरे काही करत बसू नये, सतत आपल्या उद्योगामध्ये राहावं एक। आणि भविष्याची चिंता म्हणतात ना ती काय करते माहित आहे तुम्हाला, जी खाद्यपदार्थ असतात तर त्याची सोय करते पुढे भविष्यात लागेल म्हणून। समजा काही कारणास्तव नाही भेटले, काही झालं, काही अडचण आली, कुठं नाही पदार्थ, तर ती साठा करते, ते संग्रह करते। मग ते आपण काय शिकायला पाहिजे की आपली जी मिळकत आहे, जे काही आर्थिक उत्पन्न आहे, ते पुढे भविष्यासाठी आपण ठेवायला पाहिजे। आपल्या उत्पादनातून काहीतरी हिस्सा हा भविष्यासाठी ठेवायला पाहिजे, हे शिकवते आणि ते शिकायला पाहिजे। कारण आपल्याला काही समजा आपल्याला दररोज काही समजा रोजी रोजगार करणारे असतील लोक, 100 रुपये जरी भेटत असाल तर त्यातले काही रक्कम ही भविष्यासाठी आपण बाजूला काढून ठेवायला पाहिजे, जेणेकरून कधी आपल्याला आजारपण येतं, कुठं काही आपत्ती येते, घरामध्ये काही संकट निर्माण होतं, त्यावेळेस आपल्याला त्याचा उपयोग होतो। आणि त्याबरोबर आपले काही स्वप्न असतात ते साकार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, यासाठी ही बचत करायची असते। आपण काय करतो, समजा 100 रुपये जरी मिळाले की लगे आपण त्याचं खर्चाचं नियोजन लावून टाकतो काहीतरी, आणि पुन्हा ह्याच्या त्याच्या मागं लागतो, मला देतात का हो 1000 उसने 500 उसने। हां, ही उसनवारी करायची नाही आहे, कर्ज बाजारी व्हायचं नाही आहे, कर्ज काढायचं नाही असं सांगते ती मुंगी। भविष्यासाठी पुढे काहीतरी राखून ठेवायचं,
म्हणजे आपण कमाई करतो त्यातला हिस्सा जसा आपण ठेवतो. जर समजा तुमचं स्वप्न आहे काही एखादं, तर ते स्वप्नासाठी समजा तुमचं काही असेल, घर बांधण्याचं स्वप्न असेल, काही असेल ते असेल, अगर काही तुम्हाला सोनं नाणं दाणं काही करायचं असेल ना तुमच्या गळ्यामध्ये, बरेच बायांचं असतं, तर त्यासाठी आपल्याला आत्तापासून याच्या त्याला मागायचं नाही, कुणाकडे उसनवारी करायची नाही, उधारी करायची नाही, कर्ज घ्यायचं नाही, हे शिकवू दे. आणि आपली जी दररोजची मिळकत आहे त्यातून थोडी थोडी बचत करून आपलं स्वप्न साकार करण्याचं शिकवते. तुम्ही केलं का कधी असं? बँकेत टाकावं असं काही नाहीये. तुम्ही घरामध्ये एखादा गल्ला करा, डब्बा करा, लॉक करा त्याला. कुणी जर दररोजचं कमाई काय करत असेल, अगर कुणी 8 दिवसाला येत असेल त्यांचा, कुणाला महिन्याला येत असेल, त्यातून काहीतरी पैसे आपण त्याच्यातून टाकून काढून बचत करून त्याच्यात टाकायचे असतात. आणि ज्यावेळेस आपल्यावर आपत्ती येते, काही संकट येतं, अगर काही आपल्याला असतं त्यावेळेस ती काढता येतं आपल्याला. आता बँकेत टाकू शकतात ठराविक रक्कम, अगर घरात बी ठेवू शकतात, काही घरात ठेवायची जेणेकरून बँकेत जायची बी गरज पडणार नाही आपल्याला, आणि काही बँकेत टाकायची. आपण सगळीची सगळी खर्च करून टाकतो आणि मग पुन्हा ऐन वेळेला आपल्याला ह्याला त्याला मागावं लागतं. हे होऊ नये, ही मुंग्यापासून शिकायचं आहे. आणि सतत उद्योगी राहायचं आहे, रिकाम टेकडं राहायचं नाही. ते देवाला पण मान्य नाही आहे. देव म्हणत नाही की माझं सतत नामस्मरण करा तो काही नाही. तुम्ही काम करत करत नामस्मरण करा, जप करा, काम करत करत, ते देवाला आवडतं. नुसतं बसून करायचं नाही, आपला उद्योग करत करत करायचं. उद्योग करत करत केल्यानंतर आपल्याला काम करायला उत्साह येतो, आनंद वाटतो, निराशा येत नाही. अशा काही कामं असतात आपल्याला की ते जप करत करत करता येतात. काही ऑफिसर कामं करत असतील, त्यांना लिखापडीचं असेल, तर त्यावेळेस नाही केलं तरी चालतं. पण ज्यावेळेस रिकामं असतात, इतर काही इकडलं ठेव तिकडलं ठेवत असतात, त्यावेळेस मनामध्ये सतत आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा. इतराला नाही ऐकू जात तरी चालतं, मनातली मनात करायचं असतं. आणि जर इतर गर्द जर ऐकू येत असेल, फालतू गोष्टी जर आपल्या कानावर पडत असतील, इतर लोक कुणी बोलत असतील काही असतील, तर त्यावेळेस आपण मोठ्यांना म्हणू शकतो, कारण त्यांचं आपल्या कानावर नकोय. ते फक्त आपलं चालायला पाहिजे, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा. म्हणजे इतर जी नको असणाऱ्या गोष्टी, नको असणाऱ्या चर्चा, वाईट बोलणं, कुणाचं काही चाललं असेल ते आपल्याला नाही ऐकायचं, त्यावेळेस आपण मोठ्या आवाजामध्ये आपण हा जप करू शकतो. त्यामुळे आपल्याला इतरांचा काही आपल्याला त्रास होत नाही, कुणाच्या बोलण्याचा काही होत नाही. घरामध्येही बऱ्याच वेळेस कुणाबद्दल काही बोलत असतात, त्यावेळेस कान देऊन असं ऐकण्यापेक्षा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा. आपला नवरा जरी कुणा आपल्याला काही बोलत असेल, उलट सुलट काहीतरी काहीतरी आगाव कुणाने बोलत असेल, तो अशीच तशी करीत असते, त्याचं ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा, ओम नमो ओंकारेश्वर, ते गप बसला पाहिजे. जरी आई समजा बायको जरी तुम्हाला बोलत असली, तर नवऱ्यानं सुद्धा तेच करायचं, कारण नवरा बायकोचं भांडण काही विशेष ह्याच्यासाठी नसतं, काहीतरी चाललर चिल्लर गोष्टीवरून चालू असतं. त्यावेळेस एक जर तसं बोलत असेल आपल्याला, तर त्यावेळेस सुद्धा जप करायचं, म्हणजे आपण सतत उद्योगी राहायचं. ही मुंगी शिकवते, छोटीशी मुंगी शिकवते, आहे का नाही मज्जा? बघा करून तुम्ही बघा, आनंद आहे का नाही, ते टेन्शन यायचं नाही. तर विषय चालला आहे आपला मुंगीचा. मुंगी ही उद्योगी आहे, ही तर कळलं तुम्हाला. आणि विशेष म्हणजे आपण समजतो, आपण स्वतःला कमी समजतो, कमी एखादं वजन आहे उदाहरण, तर आपलं हे उचलत नाही. काही जणांना लय असते खोड, एवढं असलं तरी नको बाई मला, अगर नको होत नाही मच्छानं, अरे वजच नाही पण इतर बऱ्याच गोष्टी आपल्याला होत नाहीत असं वाटतं, आपली कॅपॅसिटी नाही असं वाटतं, आपण करू शकत नाही असं वाटतं. हे वाटत असेल तर मुंगीपासून शिकायचं. लक्षात घ्या, कधी कधी मुंगीकडे निरीक्षण करून बघा, एखादं मोठं काही वजा असतं तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं असतं ते,
एखंड मोठा किडा असतं मेलेला अथवा एखादं पान असतं एखादं काही असू शकते वस्तू आणि ती एकटी मुंगी सुद्धा असं वडत 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 निघते ती तिच्या कितीतरी पटीनं असतं ते वजन असतं अगर ती एखादी वस्तू काही जास्त ते बघा तुम्ही एखादं निरीक्षण पाहिलं असेल कदाचित तुम्ही सुद्धा ते नेते वडत आणि नाही जमलं तर ती काय करते इतर मुंग्यांना बोलवते आणि चौकडून सगळ्याजणी मिळून ते नेत राहतात आणि विशेष म्हणजे मुंगीपासून लक्षात घ्या अजून एक दुसरा गुण शिकायसारखा आहे काय फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस एखादी मुंगी ते असं वजन नेत 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 जाते काही अडचणी आले तरी बाजू घेते इकडून तिकडून असे घेऊन जाते ते आणि तिचं समजा जी काही वेज असतं सुराख असतो त्यामध्ये ते जात नाही ते त्यावेळेस ती मुंगी आतमध्ये जाते आणि इतर मुंग्याला बोलून घेते आणि सांगते आता आतमध्ये तर जात नाही छोटंसं सुराख असतं मग ती वस्तू जात नाही मोठी असते ते मग त्यावेळेस सगळेजण त्याचे तुकडे 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 करतात वाटून घेतात आणि मग ते घेऊन जातात तर यात पण काय शिकायचं आपल्याला यातून आपल्याला एकच शिकायचं आहे आपण जरी एकट्यानं सर्व काही कमाई केली असेल पैसा गोळा केला असेल धन गोळा केला असेल खूप काही केलं असेल पण ते आपला वर मृत्यू झाल्यानंतर घेऊन जाता येत नाही हे एक शिकायचे तिच्याबरोबर वरी घेऊन जाता येत नाही ते मग काय करावं लागतं तर आपण जी काही कमाई केली काय केलं ते दान धर्मामध्ये वाटावं लागतं आणि जे काय आपलं हिस्सा आहे तोच घेऊन जाता येतो हे वाटायला शिकलं पाहिजे मग तुम्ही जर इथं असंच सोडून दिलं आणि काहीच नाही इथं कमाई केलं तर तुम्हाला आपण आनंद नाही आणि त्याचं पुण्य पण लाभत नाही त्यासाठी दान धर्म करायला शिकवते म्हणजे ही जरी आपण कमाई केली तरी एकट्याची नाही कारण आपण हे सर्व गोष्ट इथलं जी आहेत काही धन नलोत केलं ते इथून इथल्या समाजातून गोळा केलेलं आहे ते इथल्या समाजातून आणि ते इथेच द्यायचंय यालाच द्यायचंय परत द्यायचंय उपभोग घेतल्यानंतर एक शिकायचंय मुंगीपासून या छोट्याशा प्राण्यापासून आपण कधी निरीक्षण केलंय त्यांचं किती छोटासा प्राणी तो कधी आळस करत नाही कधी थकत नाही कधी झोपत नाहीये सतत चालू असतं त्याचं सतत तेच आपल्यापासून म्हणजे त्यांच्यापासून आपण शिकायचंय काय शिकायचंय की आपण सतत उद्योगी राहायचं रिकामा वेळ घालायचा नाही काही ना काही करत राहायचं काम इतर काही असेल आपल्या महत्त्वाचे काही काम असतात इतर वेळेससुद्धा आपण बसून राहायचं नाही मला कामच नाही म्हणून असं बसायचं नाही ह्याची त्याची कुचानिंदी करायची नाही सतत उद्योग करायचा आणि ज्यावेळेस थकवा येतो त्यावेळेस नवीन नवीन कामाचं घ्यायचं आता समजा एखादं काम करायला थकवा वाटायला तर त्या विरंगुळा म्हणून दुसरं काहीतरी काम करायचं म्हणजे आपल्याला विरंगुळा निघून जातो उत्साह वाटतो म्हणजे आपल्याला निराशा येत नाही जगण्यामध्ये आनंद वाटतो खूप जणाला काय वाटतं काही नाही होगा असं असत काही सुचत नाही असं इकडं तिकडं इकडं तिकडं बघत बसतात काय माही मला लईच काहीच नाही गेले माय असं करून बसतात तसं नाही करायचं आपण बसला तर बसलातच कायमच चालला तर आयुष्यभर चाललात कधीतरी समजा कंटाळा आला थोडस करायला काही अडचण नाहीये काही आजार असतं काही थकतं त्यावेळेस म्हणत नाही मी म्हणत पण काही माणसांना चांगल्या तरुण माणसांना सुद्धा असं बसायची सवय असते उगच मरगळवणी निराशवादी असं बसतात ना त्यांच्यासाठी बोलतोय मुंगीकडून शिका ह्या छोट्या प्राण्याकडून शिका जरा
तर जास्त मला बोलायचं नाही आता, फक्त सांगून जायचं की जर तुमच्या घरामध्ये मुंगी निघत असेल तर ते शुभ आहे एवढे सांगायचंय. आणि तुमच्या घरामध्ये सतत जर मुंग्या निघत असेल तर ते आपल्याला शिकवण्यासाठी आलेले आहेत. आता आपल्या घरामध्ये उद्योगी माणसं होणार आहेत, अगर आपण उद्योग करणार आहेत, अगर आपल्याला बचत करायची, हे संकेत येतात. त्याच्यामुळं अशुभ वगैरे बोलायचं नाही, ते शिकायचं आणि त्याच्यापासून घ्यायचं काही. आणि लय तुम्हाला त्रास वाटत असेल मुंग्याचा तर त्यांना थोडीशी साखर टाका, चांगलंय. नियमितपणे साखर वगैरे टाके जा. घरामध्ये मुंग्या निघतात ना, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. तुम्ही उद्योगी होणार आहात, तुमच्याकडे भरपूर साठा होणार आहे, ह्या गोष्टी पण आहेत त्याच्यात. तुम्हाला काही कमी पडणार नाही असं पण आहे त्यात. तुम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत कधी कमतरता येणार नाही, घरामध्ये सुख समाधान सगळ्या गोष्टी होतील. हे मुंग्याकडून एक संकेत असतात. म्हणून मुंगी घरामध्ये निघाली असेल तर वाईट वाटून घ्यायचं नाही, एवढं सांगायचं मला. तर असो, आता आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, माझा पण वेळ तुम्हाला द्यायचा नाही, कारण मला इतर काही काम आहेत. आपलं बांधकाम चालू आहे ती, आता ती लोकं येतील, ते बघावं लागतं इकडं तिकडं. तर आता मी आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय नमः. सुखी रहा आणि समाधानी रहा.